डीसीतील अल्प इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर E60 E61 E62 आणि B82 B6 H25 या कंपनीने केलेले अनधिकृत अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई होत नसल्यामुळे आणि MIDC अधिकाऱ्यांच्या कामकाज हलगर्जीपणामुळे वाढणारे अतिक्रमण याला आळा बसवण्यासाठी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्थानिक आमदार आणि विरोधी पक्षनेते नाशिक शहराचे या कंपनीच्या सर्व प्लांट विरोधात लक्षवेधी मांडत नाही. तोपर्यंत आजपासून बेमुदत उपोषण संतोष शर्मा यांनी सुरू केले. याविषयी अधिक माहिती उपोषणकर्ते संतोष शर्मा यांनी दिली. महाराष्ट्राच्या विधानसभेत आज अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुरुवात झाले. या पावसाळी अधिवेशनात नाशिकच्या अंबड अल्फ इंजिनिअरिंग कंपनी याचे 6 प्लांट आहे, याच्यामध्ये बेकायदेशीर बनवलेलं तयार केलेलं उभं केलेलं अतिक्रमण आणि पक्क स्ट्रक्चर हे अतिक्रमण बेकायदेशीर असूनसुद्धा याच्यावरती 2 वर्षापासून कारवाई नाही, त्या संदर्भात आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे. हा विषय स्थानिक आमदारांनी घेतला पाहिजे उपोषणामध्ये. अधिवेशनात हा मुद्दा उचलला, हा एक मोठा डायनोसॉर आहे अतिक्रमण करणारा, बाकीचे सगळे छोटे डायनोसॉर हातात आला तर बाकी सगळे छोटे पण हातात येतील. या संदर्भात आम्ही पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडण्यासाठी उपोषणाला बसलेलो आहे. आपण काही पत्रव्यवहार केलेत काय? पत्रव्यवहार केलेले आज एवढी मोठी ही फाईल आहे पूर्ण, म्हणजे ही त्यांच्यासमोर रद्दी आहे पण आमच्यासमोर एक कागदपत्रांची फाईल आहे. एवढे कागदपत्र असताना सुद्धा तरी याच्यावरती कुठली कारवाई नाही, जवळ एक कारवाई होत नाही, अधिवेशनातून याचे अहवाल मागितले जात नाही, तोवर आम्ही या विषयावरती इथून उतरतो. यावेळी गौतम बागुल, अर्जुन काळे, रज्जाक शेख, जगदीश पंडित उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.